मुलांनो गोष्टीचे नाव आहे अजब पिंजरा बघा एका बरं का गोष्ट आता केतनची आणि त्यांच्याकडच्या पोपटाची मोठी मैत्री जमली होती पोपट नव्हे तर केतनने त्याचे नाव ठेवले होते ग्रेनू रोज छान छान खायला मिळायचे त्याला केतनशी बोलायचा सगळे काही चांगले होते पण कधी कधी रेणूला खूप कंटाळे यायचा रानातल्या आठवणी यायच्या पण त्याची सुटका कशी होणार याच्यातून एके दिवशी तो केतनला म्हणाला तू मला सोडून देणार नाहीस पण मग माझे एक ऐक मी ज्या जंगलातून आलो तिथे तू नुसतं जाऊन ये मी सांगतो ते सारं बघ आणि मला इथे येऊन काय पाहिलंस ते सांग म्हणजे मला बरं वाटेल आनंद होईल करशील एवढं माझ्यासाठी ते पोपट जंगल आहे फक्त तिथे मोठे प्राणी नाहीत एवढीच इच्छा होती ना म्हणून मग केतनने ते कबूल केलं एका रविवारी सकाळी ग्रेनूने सांगितल्या प्रमाणे तो जंगलाकडे निघाला मजल दर मजल करत त्या घनदाट अशा जंगलात त्याने पाऊल टाकले मात्र पंचवीस तीस पोपटांचा थवा सोबोभो सोभोवताली फिरू लागला केतन थबकला त्याच्या मागे आणि डाव्या उजव्या बाजूला काही पोपट उडत राहिले केतनला पुढे चालता येईन एवढ्यात आणखीन एक पोपट समोर येऊन बसले केतन पुरता अडकला खूप घाबरला तो पाठोपाठ हसण्याचा आवाज आला आणि माणसाचे शब्द कानी पडले हा 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 काय रे मुला तुझं नाव केतनने निरखून पाहिले एक पोपटच माणसासारखा बोलत होता पुढे म्हणाला मला माणसांची भाषा येते बरं का मीही पिंजऱ्यातच अडकून होतो खूप वर्ष पण सुटलो आता आम्ही सारे असेच अडकून सुटलेलो आहोत आता आम्ही नाही तुला सोडणार आणि पळून जायला बघशील तर तू प्राणाला मोकशील चला न्या रे याला त्याने बाकीच्या पोपटांना सांगितले केतनला खूप घनदाट अशा झाडीत नेण्यात आले तिथल्या एका ओंडक्यावर तो बसला काही सैनिक पोपट झाडावर विसावले छान वारा येत होता सुगंधी फुले दरवळत होती केतन समोर काही फळे टाकण्यात आली केतनने ती खाल्ली सुंदर मधुर आणि रसाळ होती जवळून वाहणाऱ्या ओढ्याचे तो पाणी प्यायला पुन्हा ओंडक्यावर बसला सुटका तर नव्हतीच मग तिथेच लवणला कधी डोळ्याला डोळा लागला कळलेच नाही खूप गाड झोप लागली त्याला जाग आली तेव्हा रात्र झालेली होती केतन घाबरला ओरडला पण काय उपयोग रडून रडून डोळे सुजले होते रात्र संपली दिवस उगवला त्याला काही फळे मिळाली शिवाय संध्याकाळी काही चॉकलेट बिस्किट सुद्धा मिळाले केतनला त्याचे नवलच वाटले मनुष्यवस्तीत राहिलेल्या पोपटांनीच पुन्हा जाऊन ती कुठून तरी मिळवून आणली होती असे कितीतरी दिवस गेले छान छान खायला मिळत होते शाळा नाही कोणतंच काम नाही अगदी मजा होती त्याची ऐकून ऐकून केतनही पोपटांची भाषा शिकला ती भाषा केतन बोलला की त्यांना मोठी गंमत वाटायची केतनचे ते खूप लाड करायचे त्याला आनंदात ठेवू पाहायचे काही दिवसांनी केतन या सगळ्याला कंटाळला त्याला घरची प्रचंड ओढ लागली मित्र आठवले शाळेत जावे वाटले क्रिकेट खेळावे वाटले टी व्ही पाहावा असे त्याला वाटू लागले केतनला त्याच्या जगाची प्रचंड ओढ लागली आणि त्याचे डोळे पाण्याने भरले रोजच असे होत होते पण उपाय नव्हता एक विचार त्याच्या मनात आला तो ग्रीनूचा त्याचीही अवस्था माझ्यासारखीच असेल असे त्याला वाटले त्याने मनाशी निश्चय केला नाही आता यापुढे कोणत्याच पक्षाला प्राण्याला पिंजऱ्यात ठेवायचे नाही मोकळे सोडून द्यायचे पण आता इथून सुटका होईल तेव्हा ना अचानक एकदा जवळच्या झाडीतून शेळीचा आवाज आला केतन त्या रोखाने गेला तर समोरच वाघाला पकडण्यासाठी एका शिकाऱ्याने पिंजरा लावलेला होता केतनला युक्ती सुचली धावत जाऊन तोच पिंजऱ्यात बसला आता पोपट काहीच करू शकत नव्हते त्यांचा मोठा आरडाओरडा बाहेर चालला होता दुसऱ्या दिवशी शिकारी मोठ्या आशेने तेथे आला या जंगलात प्राणी नाहीत हे त्याला माहीतच नव्हते केतनला तिथे अडकलेला पाहून तो चकित झाला व मग केतनने त्याला सगळं काही समजावून सांगितलं शिकारी दयाळू होता त्याने केतनला सुखलू सुखरूप घरी आणले धावत जाऊन पिंजऱ्याचे दार उघडले आणि म्हणाला ग्रीनू मी तुला सोडतोय तुझ्यामुळेच मला स्वातंत्र्याचं खरं मोल कळलं आणि ग्रीनू आकाशात झेपवला तर केतन आईच्या कुशीत विद्यार्थ्यांनो गोष्ट समजली की नाही तुम्हाला हम्म